बाल दिवसाच्या शुभेच्छा नायरा आणि नील। बाल दिवसाच्या शुभेच्छा। हे बघा, आजोबा आलेच, त्यांच्याकडे तुमच्यासाठी गिफ्ट्स आहेत। हे काय आहे आजोबा? बाल दिवसाच्या शुभेच्छा, ही तुमची गिफ्ट्स आहेत। थँक यू आजोबा। हे काय आहे? तुम्ही चुकडून बघा। वा, काय मस्त पिल्लू आहे कुत्र्याचं। मला हे पिल्लू हवंय। नाही, मला हे पिल्लू हवंय, तू ते कासव घे। नाही, हे पिल्लू माझं आहे। अजिबात नाही, हे पिल्लू माझं आहे। मुलांनो भांडू नका। काय झालं आजोबा? मला कासव नकोय, ते खूप हळू चालतं। मला हळू चालणारा प्राणी नकोय, मला ते पिल्लू दे। मुलांनो शांत रहा, तुम्हाला काय वाटतं कासव हळू चालतं? थांबा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। खूप खूप वर्षांपूर्वी एक जंगलात एक कासव होतं आणि ते खूप आनंदात आपले दिवस काढत होतं। पण एक समस्या होती। कोण आहे? अरे तू आहेस? हा, मला झोपू का देत नाहीस? तू पूर्ण दिवसभर झोपणारस? पण मी थकलोय ना। चल रे आळशी कुठला, आपण शर्यत लावू। शर्यत? कसली शर्यत? अगदी सोपं आहे, उद्या तलावाच्या काठी आपण शर्यत लावूयात। मी जिंकलो तर तू मला काय देशील? मी तुला काय देऊ शकणार आहे? तू माझ्यासाठी जेवण बनवायचं। आणि मी जर जिंकलो तर? तुला असं वाटतंय तू जिंकशील? मी जिंकलो तर? तर मग मी तुझ्यासाठी जेवण बनवेन। शांत व्हा, शांत व्हा। ससा आणि कासव शर्यतीत पळतील। जो कोणी अंतिम रेषा पहिले पार करेल तो जिंकेल। आम्ही अंतिम रेषेजवळ थांबून बघू कोण जिंकताय ते। तुम्ही तयार आहात का? हो हो, चला सुरू करूयात। हो चला तर मग, 3, 2, 1। कासव कुठेच दिसत नाहीये। त्याला खरंच असं वाटतंय तो जिंकेल, पण मी पळतोय कशाला? मी चालत जरी गेलो तरी मी जिंकणार आहे, धावल्यामुळे मी थकेन। वा, त्या झाडाखाली किती छान सावली आहे, मी इथे काही वेळ विश्रांती घेतो। मला माहितीये कासव अजूनही सुरुवातीच्या रेषेजवळ असेल। मी लवकरच शर्यत जिंकणार आहे। अरे चा, हे काय आहे? जाऊ दे त्याला, मी पुढे चालत राहिलं पाहिजे। अरे नाही, मी इतका वेळ कसा काय झोपलो? आता तर दुपार झालीये, मला लवकरच पळायला हवं, लवकरच। आणि इकडे कासव पहिला आला आहे, हे कसं शक्य आहे? नाही, हे होऊ शकत नाही। पण असं झालंय, कासव शर्यत जिंकलाय। मित्रांनो, आजच्या शर्यतीचा विजेता आहे कासव। मग तुम्ही यामधून काय शिकलात? मला तर नक्की माहिती आहे, शांततेत काम केल्याने नक्की जिंकतात। बरोबर, सशाला अति आत्मविश्वास होता आणि स्वतःचा गर्व देखील होता। कासव शांतपणे चालत होत म्हणून तो शर्यत जिंकला। म्हणजे वेग महत्वाचा नाहीये आजोबा? तो आहे, पण हळू असणं सुद्धा वाईट नाहीये। मग मला कासव हवं आहे, मी त्याचं नाव टोबी ठेवेन। नाही, मला कासव हवंय। भांडू नका, तुम्ही दोघे मिळून सांभाळू शकता। आणि नाव काय ठेवणार त्या पिल्लाचं? मला माहितीये, डोडो। आमचे आवडते प्राणी टोबी आणि डोडो।